नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. परिवेश फॅशन. परिवेश फॅशन्स लेगिंग्स कुर्ती टॉप जीन्स सलवार सूट. ड्रीम्स लैंड का भव्य शोरूम. ढेर सारी रेंज शर्ट टी शर्ट जीन्स ट्राउजर नाइट सूट. फैशन के दुनिया में एक ही नाम परिवेश फैशंस. परिवेश फैशंस उच्चतम क्वालिटी असीमित रेंज के साथ किफायती दामों पर उपलब्ध. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. सुरत येथे झालेल्या बलात्कार प्रकरणावर सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 12 वर्षाच्या आतील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येते आहे. हा अध्यादेश आणण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना आता फासावर लटकवलं जाणार आहे. केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. 12 वर्षांच्या आतील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल. कायदा करण्यासाठी अध्यादेश आणण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. पोस्को कायद्यात सध्या जास्तीत जास्त जन्मठेप आणि कमीत कमी 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. या अध्यादेशानुसार 16 वर्षांपर्यंतच्या मुलीवरील बलात्कारातील दोषीच्या शिक्षेत 10 वर्षांनी वाढ केली जाणार आहे. सध्या 10 वर्ष कैदेची तरतूद आहे. त्यामध्ये 10 वर्षांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 20 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली जाऊ शकते. ही शिक्षा जन्मठेपेतही बदलली जाऊ शकते. 12 वर्षांपर्यंतच्या मुलींसोबत दुष्कर्म करणाऱ्याला फाशी तर 12 वर्षांपर्यंतच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीच्या शिक्षा देण्याच्या तरतूद या अध्यादेशात आहे. त्यासोबत जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते. कठुआ उन्नाव सुरत गँगरेप नंतर देशभरातून आक्रोश व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं कठोर पावलं उचलली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढतोय. उन्हामुळे गंभीर आजार येऊ शकतात. तेव्हा उन्हापासून उन्हाचा फटका बसू नये यासाठी काय करावे याकरता महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा नेताम यांनी सल्ला दिलाय. पहले के दिनों में कुछ चीज़ें हैं जिसका हमने अवश्य ध्यान देना चाहिए. कोई चीज़ों से हम बच नहीं सकते. जैसे हमको धूप में काम के लिए निकलना ही पड़ता है. तो इस चीज़ का अपन खुद पे के तरफ ध्यान दें कि सुबह ज़्यादा से ज़्यादा काम जो है वो अपने सुबह के टाइम ज़्यादा कर लेने चाहिए. और दोपहर 1-9 से 4-5 बजे जब तक धूप काफ़ी तेज़ रहती है उस समय में बाहर ज़्यादा काम ना करें. धूप में काम ना करें. काम करने की ज़रूरत भी पड़े अगर तो खुद के सेफ्टी के लिए सिर ढाक के रखिए. आँखें जो है उस पर गॉगल रखिए तो अपने को सन प्रोटेक्शन हो सकता है. पानी की मात्रा जो है शरीर में वो इतनी रहनी चाहिए. मतलब अपन उसका कुछ हिसाब नहीं लगा सकते कि बहुत बार पेशेंट्स पूछते हैं कितना पानी पिए. उसकी सबकी शरीर की ज़रूरतें एक तरीके नहीं रहती. सबकी अलग अलग रहती है. फिर भी पानी इस मात्रा में पिए कि अपने शरीर की त्वचा जो है वो आपको रूखी ना लगे. कुछ लक्षण है जो हमको ध्यान में आ जाते हैं. अगर हमको उष्माघात हुआ है तो ऐसे समय में अपने को उल्टियाँ होती है, जी मचलाता है, लूज मोशंस होते हैं, बुखार आता है. तो ऐसे अगर लक्षण अपने में दिखे तो ज़रूर जल्दी से जल्दी डॉक्टर को की सलाह लें या डॉक्टर की दवाई लें. और सबसे ज़्यादा खुद पे ध्यान दें कि शरीर में पानी मुबलक रहना चाहिए. पानी ज़्यादा प्रमाण में पीना चाहिए. फ्रूट्स जो रहते हैं वो जूसी फ्रूट्स जो है वो ज़्यादा लेने चाहिए. हम पूछते हैं ये दिनों में फल किस तरह के खाएँ तो
वो फल खाए जिसमें पानी का प्रमाण ज़्यादा रहता है, जैसे संतरे, अनानास, ऐसे जो जूसी फ्रूट्स रहते हैं उसका सेवन ज़्यादा करें। पानी भरपूर ले शरीर में, धूप से बचे, शरीर को धूप से बचाए। और अगर कुछ ऐसे लक्षण दिखते हैं तो ज़रूर डॉक्टर की सलाह ले। वैसे शहर है ऐसे जिसमें धूप का प्रकोप ज़्यादा है, उसमें अपने सुधर से अमरावती नहीं आता है, फिर भी खुद का ध्यान हमने रखना चाहिए। कुछ शरीर के भाग जो है जो ज़्यादा सेंसिटिव है वो धूप से बचाना चाहिए। शहरों में कुछ शहर जैसे अमरावती छोड़ के अकोला, जलगांव, नागपुर, ये हाई अलर्ट सिटीज़ बोला है, फिर भी अमरावती की ऐसी कई जगह है जहाँ पे हमको ऐसे रुग्ण भी मिल जाते हैं, तो हम भी उसका नोटिंग रखते हैं। पर नागरिकों ने भी खुद के सुविधा रखनी चाहिए, खुद का ध्यान रखना चाहिए। अगर ऐसे करें तो हम सनस्ट्रोक से खुद को बचा सकते हैं। बच्चों को जो है उनको धूप में ज़्यादा ना निकलने दें, खेल कूद का समय उनका शाम का या सुबह का ये ज़्यादा करें तो बच्चों को भी अपन धूप से बचा सकते हैं। कॉलोनी येथे रिदम हार्ट अँड डायबिटीज हॉस्पिटलचा शुभारंभ होतोय। 22 एप्रिल रोजी होणाऱ्या या उद्घाटन समारोहाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। रिदम हार्ट अँड डायबिटीज हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा 22 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे। प्रशांत नगर मार्गावरील राजेंद्र कॉलोनी नारायण नगर येथे हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात येत आहे। या हॉस्पिटलच्या स्पेशालिटीज म्हणजे वेल इक्विप्ड सेंट्रल ICCU, 24 आवर्स इमर्जन्सी सर्व्हिसेस, AC डिलक्स रूम, जनरल वॉर्ड, 2D and 3D इकोकार्डिओग्राफी, पेडियाट्रिक इकोकार्डिओग्राफी, TMT, ECG, पॅथॉलॉजी सर्व्हिसेस, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, डाएट ॲडवाईज, एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी अँड CABG ओपिनियन, पेसमेकर चेकअप, ॲम्ब्युलेटरी BP मॉनिटरिंग, मास्टर कार्डियक हेल्थ चेकअप अशी रिदम हार्ट अँड डायबिटीज हॉस्पिटलची विशेषता आहे। रिदम हार्ट अँड डायबिटीज हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आकाश येंडे, डॉक्टर विवेक लांजे व डॉक्टर अभय तिडके हे आहेत। नमस्कार, मी डॉक्टर आकाश सुभाषराव येंडे, सध्या अमरावती इथे रिदम हार्ट अँड डायबिटीज हॉस्पिटल नव्याने ओपन करण्याचा प्लॅन आहे। त्याचे उद्घाटन दिनांक 22 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10:30 राजेंद्र कॉलनी नारायण नगर, राजेंद्र कॉलनी, प्रशांत नगर रोड येथे आयोजित केलेले आहे। तरी सर्व अमरावतीकरांना नम्र विनंती आहे की या हॉस्पिटलचा पुरेपूर लाभ घ्यावा। आमच्या हॉस्पिटलमध्ये ECG, इको, TMT, ट्रेडमिल टेस्ट, स्ट्रेस टेस्ट या सर्व सुविधा उपलब्ध आहेत। या हृदयाच्या बाबतीत ज्या लोकांना गरजू आहेत, गरीबवंत आहेत, अशा लोकांना आम्ही मॅक्सिमम कन्सेशन देण्याचा प्रयत्न करतो। आमच्याकडे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी या संदर्भातही योग्य प्रकारे निर्णय दिले जातात। वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याला अनोळखी व्यक्तींनी मारलं, वाद घातला। याबाबत पोलिसांकडे तक्रार केली, मात्र पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलेलं नाही। या विरोधात पेट्रोल पंप चालकांनी एल्गार पुकारला आहे। लक्ष्मी पेट्रोल पंपावर कॅन्डल मार्च दरम्यान तोडफोड केली गेली, याचाही निषेध करण्यात येतो आहे। यानिमित्त काही वेळ पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत। 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याला अनोळखी दोन व्यक्तींनी वाद घालून मारहाण केली। हे दोन आरोपी कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेले। एका पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थी करून भांडण थांबवलं। या पेट्रोल पंपावर काही ना काही कारणावरून कर्मचाऱ्यांशी वाद घातला जातोय, त्यांना मारहाण केली जाते आहे। याचे फुटेज CCTV मध्ये कैद झालेले आहेत। कर्मचारी जुनेद खान याने नागपूर गेट पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी केवळ NC दाखल करून मोकळे झाले आहेत। कुठलीही चौकशी न करता CCTV फुटेज देखील त्यांनी तपासले नाहीत। नागपूर गेट पोलीस ठाण्याचे निरीक्षक DV चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी NC दाखल आहे, मोठा गुन्हा नाही, न्यायालय पाहिल असं म्हणून वेळ मारून नेली आहे। या पेट्रोल पंपावर नेहमीच असे प्रकार घडत असतात। ज्वलनशील असलेला पेट्रोलचा साठा येथे असतो, येथून मारहाण केली जाते, वाद घातला जातो। अशावेळी अनुचित प्रकार जर घडला तर त्याला कोण जबाबदार राहील? पोलीस
मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न निर्माण होतो आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून या प्रकरणाकडे लक्ष देऊन कारवाई करणं अपेक्षित आहे, मात्र तसं झालेलं नाही. असोरिया पेट्रोल पंपावर घडणाऱ्या या आणि अशा नेहमीच्या घटना असोरिया पेट्रोल पंपावर या आणि अशा नेहमी घडणाऱ्या घटना तसंच मालवीय चौकातील लक्ष्मी पेट्रोल पंपवर केलेली दगडफेक तोडफोड या प्रकरणी सर्व पेट्रोल पंप मालकांनी 21 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं व घटनेचा निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ 24 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येत आहेत. मैं उस दिन पेट्रोल डाल रहा था, वो 19 तारीख की बात है, 4 बजे की टाइम, दोपहर के 4 बजे. तो लड़क मैं एक लड़की आई थी, अब मैंने पहले बाइक निकाला जेंट्स की, फिर लेडीज़ को डालने का बोला उसको, तो उसने गाली गलौज करने लगा और बोला कि पहले मेरे को डाल, मुझे जाना है, ऐसा वैसा गाली देने लगा. तो मैंने फिर भी उसको पहले डाल दिया, फिर लेडीज़ को डाला, तो वो जाते जाते भी गाली दिया और धोख दिया कि मैं रुक अभी आता लड़के लेके आता हूँ. फिर वो लड़के लेके आया 2-4, फिर मेरे को सीधा आगे मेरे आंग पे आने लगा, गाली गलौज करा मेरे को, आंग पे आ रहा था मेरे मारने को. तो फिर हमने फोन किया पुलिस को, पुलिस आई, हमने FIR, और मेरे पास में पैसे थे हिसाब के 25-30 हज़ार रुपये थे मेरे पास. वो सीधा आंग पे आने लगा, अंदर भी आया था वो हमारे ऑफिस में, सीधा मेरे को मारने को आ रहा था आंग पे. तो हमने रिपोर्ट दी, फिर FIR दर्ज की हमने, फिर वो पुलिस आई, वो कार्रवाई करेंगे ऐसा बोला उन्होंने. इसके सीसीटीवी फुटेज वगैरह लिए थे और आपने दिए क्या पुलिस वालों? हाँ, फुटेज जमा कराए. पुलिस में कुछ कार्रवाई की अभी तक? अभी तक तो कुछ दिखाई नहीं. अभी तक जुना बायपासवरील ऑक्सिजन पार्क समोर एसटीने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर दोघे जण होते, त्यापैकी एक जण जखमी झाला आहे. जुना बायपास मार्गावरील ऑक्सिजन पार्क समोर एसटीने दुचाकीला धडक दिली. फिर्यादी कुलदीप बाळू सुरकार राहणार खल्लार व त्याचे मित्र मंगेश प्रभू वानखडे हे दोघं बँड वाजवण्यासाठी दुचाकीने SRPF कॅम्प येथे जात होते. ऑक्सिजन पार्क समोरून येणाऱ्या 14BT4678 क्रमांकाच्या एसटीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये मंगेश प्रभू वानखडे जखमी झाला आहे. फ्रेझरपुरा पोलिसांनी चालकाविरुद्ध 279-337 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गाडगेनगर येथील एका शिकवणी वर्गातील विद्यार्थी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. गाडगेनगरमधील शासकीय तंत्रनिकेतन शनिवारी सकाळी 10:30 ही घटना आहे. रक्तबंबाळ अवस्थेत प्रथमेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझं नाव संजय रामेश्वर वर्मा, राहणार गाडगेनगर. आम्ही नम्रता हॉटेलमध्ये चहा पीत असताना हा मुलगा प्रथमेश वापुरे, आता हा नाव सांगत आहे, हा वरून कसा पडला आम्हाला काही माहिती नाही, पण माणुसकीच्या या नात्यानं मी त्याला इथं उचलून ED मध्ये दाखल केलेलं आहे. सदर त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विश्व पृथ्वी दिनानिमित्त JCI सेंचुरियनच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात येत आहे. जिल्हा स्टेडियम येथून ही भव्य सायकल रॅली निघून ती राजकमल चौकामध्ये पोहोचणार आहे. सायकल रॅली काढून निरोगी राहण्याचा संदेश JCI सेंचुरियन देत आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. JCI अमरावती सेंचुरियनच्या वतीनं भव्य सायकल रॅली काढण्यात येत आहे. विश्व पृथ्वी दिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये महापौर संजय नरवणे, JCI पूर्वांचल अध्यक्ष भरत शर्मा, समाजसेवक गोविंद कासट, प्रख्यात अस्थिरोग विशेषज्ञ डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी, मिशन ऑलिम्पिक्सचे सचिव दीपक आत्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायकल चालवणं हे आरोग्यदायी आहे हा संदेश या रॅलीतून दिला जाणार आहे. JCI सेंचुरियनचे उपाध्यक्ष रोशन साबू, संचालक योगेश राठी, प्रकल्प प्रमुख राजेश राठी, राधेश्याम राठी, अशोक अग्रवाल, राजेश अग्रवाल यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अमरावती विधान परिषदेसाठी 21 मे रोजी मतदान होणार आहे, तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या जागेसाठी 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत.
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे हे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अमरावतीहून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. भाजपने त्यांनाच पूर्वीच उमेदवारी दिली आहे. शीतल पाटील हत्या प्रकरणातील सह आरोपी राजेश्री गजभिये व शिवदास गोंडाणे यांच्या जामिनावरील सुनावणी 21 एप्रिल रोजी ही टळली आहे. ही सुनावणी आता 23 एप्रिल रोजी होणार आहे. तसंच सुनील गजभियेला नागपूरला पाठवण्यावरही शिक्कामोर्तब झालेला आहे. नागपूरच्या जेलमध्ये सुनील गजभिये राहणार आहेत. या संदर्भात हायकोर्टात जाण्याचा निर्णय सुनील गजभियेंच्या वकिलांनी घेतलाय. राजश्री गजभिये व शिवदास गोंडाणे यांच्या जामिनावरील सुनावणी पुढे पुढे ढकलली जात आहे. 18 एप्रिल पासून हा प्रकार सुरू आहे. 18 ची 19 19 ची 20 ते ती आता तारीख 23 एप्रिल वर पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांच्या जामिनावर 23 एप्रिलला सुनावणी होणार आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपला युक्तिवाद न्यायालयात मांडला. तसंच अमरावती जेलचे सुपरिटेंडंट यांनी 4 एप्रिलला आरोपी सुनील गजभिये यांना नागपूर जेलमध्ये शिफ्ट करण्यासंबंधी अर्ज केला होता. अतिरिक्त सेशन जज शर्मा मॅडम यांच्या कोर्टात 5 तारखेला शिफ्ट करण्याच्या बाजूने निर्णय झाला व शनिवारी कोर्टाने तो निर्णय कायम करून सुनील गजभिये यांना नागपूर जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात आरोपीचे वकील ॲडव्होकेट बाळासाहेब दंदे यांनी सांगितलं की ते हायकोर्टात जाणार आहेत. पुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या नावेद बिल्डर हत्याकांड प्रकरणातील आरोपी रहीम बिल्डरचा जामीन रद्द करण्यात आला आहे. रहीम खानवर नागपुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये 302, 201 व 34 कलमांवर गुन्हे दाखल आहेत. रहीम खानचा जामीन रद्द करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक DB चव्हाण यांनी 21 एप्रिलला नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. या संकल्पनेला गती देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं 2 दिवसीय स्टार्टअप इंडिया इनोव्हेटिव्ह प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती महानुभाव पंथ केंद्र आणि विद्यार्थी महाविद्यालय, अमरावती विद्यापीठ, अमरावती महानुभाव पंथ केंद्र आणि विद्याभारती महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीनं महानुभाव साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं शनिवारी उद्घाटन करण्यात आलं. 2 दिवसीय स्टार्टअप इंडिया इनोव्हेटिव्ह प्रदर्शनाचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये आयोजन करण्यात आलं आहे. अमरावती विद्यापीठाचा राज्य स्तरावर हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाला स्टार्टअप मिळाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रैली कार है जो डेजर्ट में चल सकती है. ऑल टेरेन व्हीकल है. जस्ट रेयर व्हील ड्राइव है. इसमें हमने 800 cc का इंजन यूज़ किया हुआ है और सारे के सारे यूज पार्ट्स जो कि अमरावती के मार्केट में हमें अवेलेबल हुए वो सारे यूज करके हमने ये कार बनाई है. संत गाडगेबाबांनी मानवतेचा संदेश दिलाय. आपल्या दशसूत्रीतून त्यांनी माणसाने कसं वागावं हे सांगितलंय. तसंच शिक्षणालाही त्यांनी महत्त्व दिलं आहे. Thank you.
पाहूया 21 एप्रिल रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. 21 के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करे क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 21 अप्रैल. 21 अप्रैल सन 1451 में बहलोद खान दिल्ली की गादी पर बैठा. सन 1526 में इब्राहिम लोदी बाबर के हाथों मारा गया. सन 1729 में रशियन साम्राज्ञी कैथरीन द ग्रेट इनका जन्म हुआ. सन 1870 में अमरावती के डेप्यूटी कमिश्नर का पदभार मैनजीज ने संभाला. सन 1898 में एवरेस्ट विजेता मॉरिस विल्सन इनका जन्म हुआ. सन 1926 में रानी एलिजाबेथ द्वितीय इनका जन्म हुआ. सन 1937 में भारत नेपाल के बीच मनी ऑर्डर सेवा प्रारंभ हुई. सन 1938 में लेखक शायर अलामा इकबाल इनका इंतकाल हुआ. और आप तो जानते हैं ना, आज नेशनल पब्लिक रिलेशन डे है. सन 1997 में इंद्र कुमार गुजराल भारत के प्रधानमंत्री बने. सन 2013 में गणितज्ञ शकुंतला देवी इनका निधन हुआ. सन 1863 में भोरियार से
मुंबई पुणे रेल मार्ग बनकर तैयार हुआ। सन 1658 में शाहजहां आगरा से दिल्ली के लिए रवाना हुआ। सन 1782 में बालोधान शिक्षण पद्धति के प्रवर्तक फ्रॉबरेल फेडरिक इनका जन्म हुआ। सन 1950 में अभिनेता शिवाजी साटम इनका जन्म हुआ। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भुवन समोर मोर्शी रोड अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9370-1021 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।